नमस्कार, कसे आहे सर्वजण? मी किरण आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आज मी आपल्या सर्वांना आपल्या स्वतःच्या रागविषयी सांगणार आहे. खूप जणांना खूप क्रोध येतो, एकदम चिडचिड करतात. काही मुलं तर रागामध्ये फेक फाक करतात. तुम्ही बघितलं असेल की घरातल्यांनी कितीही शांत करायचा प्रयत्न केला पण क्रोध हा शांत होत नाही. नवरा बायकोमध्ये जर म्हटलं तर वादविवाद झाले की इतका राग येतो की त्यांना त्यांच्या रागामुळे त्यांचे कित्येक सारे संसारामधले नुकसान होतात. मग याविषयी आज मी बोलणार आहे की आपल्या कुंडलीमधला असा कोणता ग्रह आहे की तो शांत केल्यामुळे आपल्या कुंडलीमधले दोष दूर होतील आणि आपल्यामधला क्रोध जाईल. क्रोध म्हणजेच मी रागविषयी बोलत आहे. बघा, असं म्हणतात हा क्रोध बिलकुल चांगला नसतो आणि राग हा क्रोध एकच शब्द आहे पण जेव्हा येतो आपलं सगळं काही उद्ध्वस्त करून जातो. म्हणून म्हणतात ना, राग आला तर फक्त ईश्वराचं स्मरण करा, पण त्या टाईमला आपल्याला काही सुचतच नाही कारण राग खूप मोठी बेकार गोष्ट आहे. मग हा राग कसा शांत करावा? घरात कोणाला पण येऊ, ऑफिसमध्ये बॉस काही बोलला तर राग येतो, घरी बायको काही बोलली तर राग येते, मुलं तर बिलकुल ऐकतच नाही, मुलांना तर माझी गोष्ट कळतच नाही. मग काय करावं? खूप जणांना सोनं म्हणजे गोल्ड जेव्हा घालतात हातामध्ये म्हणा, गळ्यामध्ये म्हणा, कानामध्ये म्हणा, लेडीज जेंट्स हातामध्ये, कोणी कडं घालतं, ब्रेसलेट, मग हे काही जणांना लाठी नसतं, काही जणांना असतं. मग ते तुमच्या कुंडलीनुसार बघितलं जाते की कोणाला चांदी लाठी आहे या गोल्ड, ते तुम्ही आपापल्या ज्योतिषांकडनं बघून घ्या. मग तुमच्या कुंडलीमधला असा कोणता ग्रह आहे की तो ग्रह जर तुमचा बॅलेन्स असेल, मेंटेन असेल, तर तुम्हाला राग येणार नाही, तुम्ही शांततेने कोणतं काम घेणार. चंद्रमा, मनाचा चंद्रमा जर मजबूत असेल तर माणूस खूप विचारिक असतो. तुम्ही खूप मोठ्या मोठ्या थोर लोकांना जर बघितलं असेल, त्यांचे निर्णय बघा, बोलणं बघा, त्यांना आपण काही जरी म्हटलं हरेक प्रश्नाचं उत्तर ते आपल्याला देतात आणि मेन म्हणजे आपल्याला समजूत घालतात. त्यांच्या बोलण्यामधनं एक सत्यत्व म्हणतात ना आपण एक म्हणतो ना, याच्या बोलण्यामध्ये किती मिठास आहे, सत्य म्हणजे एकदम सत्य वचनासारखे शब्द निघतात. तसं ज्याचा चंद्रमा मजबूत असतो त्या लोकांना राग बिलकुल येत नाही. म्हणून कुंडलीमध्ये म्हणतात ना, अरे याचा चंद्रमा मजबूत नाही. मग हा आपला आपण मजबूत कसा करावा? आपल्याला पण आपला क्रोध शांत करायचा आहे, मुलांचा आपला. जी व्यक्ती गोल्ड घालत असेल, ज्याला राग येते, आता एक्झाम्पल, मला राग येत असेल, मी अंगठी घालते गोल्डची, दोन्ही बोटांमध्ये आहे माझ्या आणि सिल्वरची पण एक घालते मी. मग ही गोल्डची अंगठी मला काढायची आहे रात्रीला आणि गंगाजल आपल्या सर्वांच्या घरी असते, आपण तीर्थांवरनं गंगाजल आणतो, ते गंगाजल चांदीच्या वाटीमध्ये, एक चांदीची वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी भरायचं जर तुमच्याकडे असेल तर, नसेल तर साधी पण वाटी चालेल. त्या वाटीमध्ये तुम्हाला ही अंगठी रात्रभर अशी टाकायची आहे. मग ही रात्रभर अशीच राहणार. दुसऱ्या दिवशी ज्या व्यक्तीची अंगठी आहे, ज्याला राग येतो, त्याला हे पाणी पाजा. आता काही जण असे असतात की त्यांच्याकडे गोल्ड नसतील, मग त्यांच्या घरच्या लेडीजचं काही गोल्ड घ्यायचं, ते पाण्यात टाकायचं आणि त्या व्यक्तीला पाजायचं. ते पाणी तुम्ही लगातार काही दिवस हा प्रयोग करा, तुम्हाला तुमच्यामधला राग जाताना दिसेल, क्रोध शांत होताना दिसेल. कारण आपण काय केलेलं आहे, चंद्रमा आणि गोल्ड म्हणजे चांदी बॉडीला थंडावा देते. म्हणून बाळ जन्माला आले की चांदीच्या वाटीमधली तुम्ही जर बघितलं असेल तर बाळाला घुट्टी दिली जाते. का दिली जाते? कारण बॉडीला थंडावा देते. मग तुम्ही जेव्हा गोल्डचं पाणी आणि चांदीचं पाणी असं पिणं सुरू करता, तुम्हाला तुमच्यामध्ये शांतता दिसते, काही दिवसामध्ये रिझल्ट येतात. आता खूप जणांचे प्रश्न येतील की ते किती दिवस करायचं, नेहमी करा. तुम्हाला जसं जमतं, जसं शक्य होतं, तसं तुम्ही नेहमी करत राहा. ज्यांना राग येते त्यांना पण हा व्हिडिओ पाठवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये. तुम्हाला वाटत असेल, अरे माझी ही फ्रेंड आहे, हा फ्रेंड आहे, याला पण राग येते, त्याला पण हा व्हिडिओ पाठवा आणि बघा काही दिवसामध्ये तुमच्या कुंडलीतला चंद्रमा मजबूत होताना दिसेल. भावनेनी करा आणि श्रद्धेनी करा, नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट येणार.